पत्री उड़ाले बसले बेवकर गेला खाली गेला हा वाला जो पत्रा आहे कधीपासून धडाम धडूम उडतोय अँड लाईक बसून त्याला अजून 2 दिवस पण नाही झालेत अँड लाईक थोडा धडाम धडूम उडतोय म्हणजे का वारा पसरलाय एक मिनिट का वारा पसरलाय इमिडिएटली मग माझा कॅमेरा सारखा फॉग्ड अप होतोय बघा ना यार वाईब्स वाटतात एकदम एकदम थंड वातावरण बोलतात ना असं माझं माझं फेवरेट वातावरण बस मला गरमी जरा पण आवडत नाही आणि थंड असेल तर एकदम प्लेझंट सुकून सुकून एक नंबर सुकून वाटतं मला आणि जातो मी पटकन ब्लॉग एडिट करतो पॉज जोपर्यंत आता हा ब्लॉग बनवतोय तोपर्यंत हा जो तुम्ही लोक ब्लॉग बघितला असेल तो मी एडिट पण नाही केला आणि दुसरा ब्लॉग मी स्टार्ट पण केला आहे एकत्र तिसरा ब्लॉग म्हणजे हा चालू आहे आपला हा ब्लॉग आहे जो 90th ब्लॉग आहे 90 ब्लॉग कंप्लीट झालेला आहे आपल्या चॅनलवर सो हाय मित्रांनो मी आलो तुमचं एडोमेट्री येतो बस तुमच्या नवीन व्हिडिओ घेऊन तसं आज सगळे खूप सगळे दिसले सर असे कसं आहे वेलकम टू अनदर न्यू डे ब्लॉग सिरीज आय होप यू गाईज एन्जॉय दिस ब्लॉग अँड नवीन असेल तर सबस्क्राईब पण करून घ्या बाकी ब्लॉगला बघा अँड एन्जॉय पण करा आज बोललं पावसाने मस्त हाहाकार मचवलेला दिसतोय इथे कसं सीन आहे की पाणी लगेच भरत सो बी प्रोटेक्टिव्ह राहावं लागते जास्त करून जरा तरी पाऊस भरला की लगेच पाणी भरतं इथे अँड लाईटच्या सकाळ वगैरे तशी पण नाहीच आहे इथे हे फक्त हे जे आहे ते सगळे इन्व्हर्टरवाले आहेत गर्मी एवढी वाटेल ना लिटरली गर्मी एवढी वाटेल माझ्या तोंडात बघू शकता ही गर्मी किती वाढलेली सो असे काही दृश्य आहेत इकडे पावसाची आणि मी भिजलेलो आहे पटकन पटकन घरी पळायला लागणार आहे मला कारण की पाऊस वाढतच चाललाय काहीतरी जास्त आणि ॲक्च्युली या पावसात भिजलं नाही पाहिजे आणि मी मस्त भिजतोय चालतोय आरामात फुल काय बट ब्लॉग कंटिन्यू करतोय बिकॉज असंच मजा येते लास्ट टाइम पण पावसात खूप ब्लॉग बनवलेले मी सो पावसाने मजबूत जोर पकडलाय बिकॉज वेस्ट त्या साईडला आहे आणि वेस्ट जरा पण दिसत नाही आहे अँड इथे पाणी भरलेलं आहे तुम्हाला लोकांना दाखवतो मी ओके सो आय डोंट नो गाईज तुम्हाला लोकांना दिसत आहे ही मधली बिल्डिंग दिसते हे 2 बिल्डिंगच्या मध्ये इथे खालती तो पिलर पडला लिटरली आत्ता माझ्या जस्ट समोर खाली पडला अँड मी शूट करायला चाललेलो तेवढा तो खालती पिलर पडला पूर्ण लटकला आहे पिलर तो एक साईडचा हा पिलर बघू शकतो मी थोडा सो हा जो पिलर माझ्या समोर पडला लिटरली अँड मी बघून शॉक्ड आहे अक्का भाई माझ्या समोर कसा पडला हा म्हणजे पण हे पण तर अजून जबरदस्तसाठी मशीन रेकॉर्ड करून दिसत नव्हतं हे मला तरी वाटते हे उखडणार आहे मजबूत कारण की एवढं जोरात आवाज मारतंय आय होप कोणाचं बस नुकसान नको व्हायला ह्या गोष्टीमुळे प्लीज फक्त कोणाचं नुकसान नको व्हायला बाकी काही नाही बस पत्री उडाले बसले तेव्हा काय गेला खालती गेला तेव्हा असं उडत आहेत तेव्हा असले उडत आहेत पत्रे शेट अख्खे सांगड्या सकट बाहेर निघाले पत्रे शेट अख्खे सांगड्या सकट बाहेर आले आहेत शेट हे लोकांनी आता बांधलेले ते अख्खे बाहेर आले आहेत
लोकांच्या घरावरती पडतात अजून काय नाही. ही गोष्ट एवढी शेमफुल आहे ना की लाईक 1 GB पण फाईल नाही आहे. अपलोडिंग स्पीड इथं फक्त अजून 18% झाली आहे अँड अपलोडिंग स्पीड एवढी फास्ट असून सुद्धा काहीच उपयोग नाही. आज पुन्हा पावसाने हे करून ठेवलं आहे. एक मिनटं पुन्हा पावसाने करून ठेवलं आहे अँड जिथे माझी फाईल लाईक अर्धा एक तासात अपलोड व्हायची किंवा 5 मिनिट्स लिटरली 5 मिनिट्सवर माझी 1 GB फाईल अपलोड व्हायची. आता तीच फाईलला मी सकाळी 11 अपलोडिंगला टाकली. आता वाजले आहेत 1:38 अजूनही अपलोड झाली नाही आहे. लाईक इतकं पुन्हा पावसाने आज हालत खराब करून ठेवली यार. लाईक आता मी चाललोय विजयनगरला आणि वरतून पाणी सगळं खालती येतोय. अशी आता नदी बनली अगदी. अच्छा हा विजयनगर आमच्या इथून वरती पडतो लाईक डोंगर टाईप बोलतात त्याला. सो इथे तुम्हाला लोकांना पाणी काय दिसणार नाही बट जेव्हा आपण खालची माझ्या आमच्या इथे आलो तेव्हा पुन्हा नदी झाली तिथे. ओके सो बोलतात ना एकदम तगडी लेवलची पाऊस इथे पाडवू शकतो. इथे झाडं बिडं पडली आहेत प्लस इथे पण झाडं पडली आहेत. ह्या सायक्लोनने यार गप्पाचा झालो गप्पर हालत पूर्ण सर्वांची खराब होऊन ठेवलेला. एवढं पाणी भरलं नाही इथे. आता हे जे खालची पाणी तुम्ही जाते बघताय ना तिथे पूर्ण टर्निंगला राधानगर आहे. मी आता पडलो असतो राधानगर पूर्ण तिकडे पाणी भरलं असणार. पूर्ण आता भयंकर प्रकार आहे इकडे या पाण्याचा. पाऊस पण सोबत आहे सर्वच सोबत आहे तर पूर्ण भिजवून टाकलंय मला पण यार. साईड साईडने ट्राय करून जायला एरिया पाण्यात आमचा. कालचा ब्लॉग अपलोड करता करता लिटरली मला 4.5 तास लागलेले की लाईक तो ब्लॉग अपलोड होईपर्यंत. नंतर त्याची खूप काय रेंडरिंग वगैरे झाली खूप काय गोष्टी झाल्या त्याच्यासोबत. सो फायनली झालंय अपलोड. आता कसं कसं करून मी अपलोड केलंय ते. सो आत्ता कुठे जाऊन डायरेक्ट क्लायमेट शांत झालेलं आहे. टोटली शांत झालेलं आहे. क्लाऊड्स पण एकदम भारी. आपण टाईमलॅप्समध्ये बघतो तसे क्लाऊड्स जसे धावत आहेत नुसते. अँड पूर्ण क्लायमेट आत्ता जाऊन साफ झालं आहे. अँड पाठीमध्ये तो डोंगर आहे इथे. हा डोंगर पण एकदम पडतो असे वॉटरफॉल कसे पडतात तसं पडतो. हे पूर्ण सगळं भरलेलं पाण्याने हा पूर्ण एरिया पाठचा माझ्या. हा पण अख्खा इकडं पूर्ण पाण्याने भरलेला. आता आता मग अशी तुम्हाला बघितलं असाल कसं काय मी दाखवलं ते किती पूर्ण सायक्लॉनमुळे झालेलं. म्हणजे किती सायक्लॉनमुळे काय काय झालेलं बस लाईक मला पण नव्हतं वाटलेलं की आपण काय होईल. हलतं आहे उडून थोडासा जायला नको कारण की हवा एवढी जास्त आहे. प्रमाणाच्या बाहेर हवा आहे. जे पत्रे उडाले आहेत लाईक ह्या बिल्डिंगचे उडाले आहेत त्या बिल्डिंगचे उडाले आहेत त्या बिल्डिंगचे उडाले आहेत तिकडचे बिल्डिंगचे उडाले आहेत म्हणजे खूप पत्रे. अँड वेस्ट तर तिकडं तुम्हाला दिसत असेल एकदम वेस्ट. म्हणजे हवाचं प्रमाण खूप आहे. म्हणजे आता परत एकदा येणारच आहे. अजून एक लास्ट लेअर वाटते मला तर येणारच आहे. मला तरी वाटतेच आहे. क्लाऊड्स जे असे एवढे वाहत आहेत ना सही लागत वाटतात ते एकदम. सो हाच काय हप्ता होता सायक्लॉनचा ब्लॉग. बिकॉज मी काल मला कार भेटला होता अँड मी काहीच दाखवलं नव्हतं कालच्या ब्लॉगमध्ये. बिकॉज अख्खा दिवस मला फोन काल चार्जिंग पण नव्हती जरा पण नव्हती. सो होप यू गाईज लाईक दिस ब्लॉग. नवीन असं सबस्क्राईब करून घ्या अँड बी सेफ ॲट युअर होम. बाकी नवीन असं सबस्क्राईब करून घ्या चॅनलला.